आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात भाग्याचा दिवस आहे. आज माहितीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली जाणार आहे आणि याची मला संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय मोदी साहेबांचे, आदरणीय शहासाहेबांचे, तसेच आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे, लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी साहेबांचे, तसेच आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, तसेच रासपचे अध्यक्ष जानकर साहेब, आठवले साहेब, सगळ्यांचेच मी आभार मानते. निवडणूक वेगळी आहे, तयारी गेली काही दिवसापासून तुम्ही करताय, मतदारसंघामध्ये फिरताय, काय सांगाल सगळे? मी जवळजवळ सगळ्याच मतदारसंघ, बारामती मतदारसंघात सगळीकडेच मी फिरले. जनतेमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय आणि हा उत्साहच तुम्हाला जे काही सांगतोय ते त्यांचं मत जे त्यांच्या उत्साहामधूनच दिसतंय. देशात ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते बारामतीची, एकदम हाय वोल्टेज अशी लोकसभेची जागा आहे. किती आव्हानात्मक वाटतं तुम्हाला हे तुमच्या समोरचं आव्हान बारामतीचं? खरं सांगायचं तर ही निवडणूक राष्ट्राची आहे आणि ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. जनतेने हातात घेतलं तरी घरातली निवडणूक होते, नंदू विरुद्ध भाऊजे अशी थेट होते आणि घरातले आरोप प्रत्यारोप गेले काही दिवसापासून हे सगळं आपण पाहतोय आणि अखेर तुमच्या निवडणूक आता लढण्याची म्हणजे उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर कशा प्रकारे बघताय सगळं? ही लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्नांवरती निवडणूक आहे. अजितदादांनी जी भूमिका घेतलेली आहे ती राष्ट्रासाठी आहे आणि राष्ट्र हे प्रथम येतं, त्याच्यामुळे ही राष्ट्राची निवडणूक असल्यामुळे ही कौटुंबिक निवडणूक नाही, ही राष्ट्राची निवडणूक आहे. सुनेत्राबाईंनी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. सुनेत्राबाईंनी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा, आपकी बात सुनेत्राबाईंनी पवार. आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे असं राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे. बारामतीतून उमेदवार मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि ही कुटुंबाची लढाई नाही तर ही राष्ट्राची लढाई असं देखील त्या म्हटलेल्या आहेत. जनतेच्या उत्साहातून त्यांचं मत व्यक्त होत आहे असं देखील सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांचे त्यांनी आभार देखील मानलेले आहेत आणि ही लढाई कौटुंबिक नाही, ही राष्ट्राची लढाई आहे असं देखील त्या बोललेल्या आहेत. आणि मी लोकांमध्ये फिरते, पूर्ण बारामती मतदारसंघाचा दौरा केला आहे, लोकांच्या उत्साहातून त्यांचं मत दिसतंय असं देखील सुनेत्रा पवार म्हणालेल्या आहेत. ही कौटुंबिक नाही तर राष्ट्राची निवडणूक आहे असं देखील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जनतेच्या उत्साहातून त्यांचं मत दिसतंय, ही कौटुंबिक नाही, राष्ट्राची लढाई आहे आणि हा आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. सर्व महायुतीच्या नेत्यांचे त्यांनी आभार.